नमस्कार, मी दिलीप साठे, माझ्या छोट्याशा यूट्यूबच्या परिवारामध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वकचं स्वागत आहे. सो मित्रांनो, आता आपण आहोत म्हाळुंगेमध्ये, जे माझं गाव आहे. देवगड तालुक्यात एक छोटंसं गाव आहे आणि आपण आता थोड्याच वेळात म्हाळुंगेची बॉर्डर क्रॉस करून आपण चाललो आहे शेवरे गावात. शेवरे गावात जाण्याचं कारण मित्रांनो असं आहे की मला व्हॉट्सअपवरती भरपूर जणांच्या रिक्वेस्ट आल्या की भवानीचं मंदिर दाखव, आणि मी पण गावी आल्यापासून मंदिरामध्ये गेलो नाही कारण मित्रांनो कोरोनामुळे. सो आता आपण चाललो आहे भवानीच्या मंदिराकडे. माझ्यासोबत आहे आर्यन आणि आम्ही आता चाललो आहे भवानीकडे. सो म्हटलं तुम्हाला पण दर्शन घडूया आणि दाखवूया भवानीचं मंदिर कसं आहे. सो चला माझ्यासोबत बघूया भवानीचं मंदिर, चला. सो मित्रांनो बघू शकताय समोर ही नदी दिसते, ही शेवऱ्याची नदी आहे आणि बघा मित्रांनो खूप अप्रतिम असा नजारा आहे. बघा सगळे डोंगर दिसतात सगळीकडेच आणि बघा मित्रांनो हा रस्ता आहे, छोटासा घाट म्हणू शकतो आपण याला, वळणावळणाचा रस्ता. आणि आपल्याला वाटेत लागणार आहे ती बादेवाडी आणि नंतर आपण बघा ते समोर जे माळ दिसतात ना तिकडे आपण जाणार आहे, जिकडे आपले मंदिर आहे. सो चला जाऊया निसर्गासोबत मजा करत. सो बघू शकताय पहिलं वळण लागलंय आपल्याला. मित्रांनो तुम्हाला सांगतो ते बघा, ते समोर जो एरिया दिसतोय ना तिकडे आहे नाद ओंबळ शिरेवली, जिकडून आपण तऱ्यात जाऊ शकतो. आणि ह्याच्या ह्या डोंगराच्या मागे आहे शिरगाव आणि आपल्या राईट साईडला आहे वळिमडे जामसंडे देवगड त्या साईडला. आणि मित्रांनो मध्ये आहे आपली मस्तपैकी नदी. सो आपण आता डायरेक्ट नदीवरती भेटूया आणि तिकडे बघूया कशी आहे, नदीला पाणी वगैरे आहे का. चला जाऊया. मित्रांनो जी ह्या रस्त्यातून चालण्याची जी मजा आहे ना ती मजा काही औरच आहे. बघू शकता दोन्ही बाजूने मस्त हिरवागार असा निसर्ग आहे आणि मध्ये हा आपला डांबरी रस्ता खूप अप्रतिम. मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा परिसर ना ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. चला जाऊया आता. मित्रांनो आता आपण थोड्याच वेळात पोहोचतोय बादेवाडीमध्ये. तुम्हाला एक थोडी आयडिया देतो, माझं जे मूळगाव आहे म्हणजे साठमानचं आमचं जे मूळगाव आहे ते आहे आडवली, राजापूर तालुक्यात एक छोटंसं गाव आहे ते आमचं मूळगाव आहे. तिकडून मित्रांनो आमचे पूर्वज आले, म्हणजे तीन भाऊ आले. एक भाऊ गेला शेवरे साटमवाडी, एक आले बादेवाडीमध्ये आता तुम्ही बघणार आहे, आणि मित्रांनो एक आले ते कातळीवरचे साटम, म्हणजे आमची जी आता साटमवाडी तुम्ही ब्लॉगमध्ये बघितली ती मित्रांनो. सो अशी आमची छोटीशी हिस्ट्री आहे. सो आता तुम्हाला दाखवतो बादेवाडी, चला. सो बघू शकताय हे आहेत आमचे भाऊबंद आणि ही आहे बादेवाडी. इथे बाळादादा आहे आणि इथे पण छोटी घर आहेत, थोडी घर आहेत, तिकडे 7 ते 8 घर आहेत. बघा मित्रांनो खूप सुंदर अशी वाडी आहे, छोटीशी आहे बट मस्त आहे निसर्गाच्या सानिध्यात. बघा माडाची झाडं, मित्रांनो रिमझिम पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळे थोडी अजून मजा येते. सो बघू शकताय हे घर आहे, ह्याच्या मागे मित्रांनो आहे बादेवाडी. आता यांनी आमच्या भाऊबंदांनी घर इकडे बाहेर बांधली आहेत, आतमध्ये पण त्यांची घरं आहेत. सो मित्रांनो आपले जे सिने अभिनेते आहेत ना शिवाजी साटम, त्यांचं पण घर आतमध्ये आहे. इथून थोडं 1-2-3 मिनिटावरती आतमध्ये घर आहे. सो अशी आमची बादेवाडी आहे आणि आता आपण चाललो आहे. बघा समोर शेवरे नदी आहे आणि आता नदीला क्रॉस करून आपण जाऊया भवानीकडे, चला. सो तुम्हाला बोललो मगाशी मी की शिवाजी साटम. सो मित्रांनो शिवाजी साटम म्हणजे जे आपले CIDमध्ये ते ACP प्रद्युमन आहेत ना, होय मित्रांनो तेच म्हणजे माझे काका शिवाजी साटम. त्यांचं आपण मागे आता घर बघितलं, बादेवाडीत राहतात ते. सो गोंधळाला ते येतात आणि खूप धमाल येते. सो CIDमध्ये तुम्ही बघितलंच असाल की खूप साऱ्या एपिसोडमध्ये त्यांना. सो आता आपण जाऊया मित्रांनो ब्रिजकडे आणि क्रॉस करूया, चला. सो आता हे समोर बघता ही आहे शेवरे नदी. मित्रांनो बघा खूप अप्रतिम असा व्ह्यू आहे. हे बघा इकडून चालली आहे आणि मित्रांनो आता हे इकडे चालली आहे, देवगडच्या खाडीला चालली आहे, तिकडून मग अरबी समुद्रात जाणार. सो मित्रांनो हा जो समोर ब्रिज बघताय ना, ज्या ब्रिजवर मी आत्ता उभा आहे
हा मित्रांनो ब्रिज नवीन ब्रिज आहे. त्या काळी मित्रांनो बघा तो ब्रिज होता. मित्रांनो त्या ब्रिज वरून चालते वेळी जी मजा येते ना काही वेगळीच आहे. म्हणजे जेव्हा चालतो ना तेव्हा खड 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 पूर्ण आवाज येतो आणि खूप डेंजरस आहे. सो हा मित्रांनो आता नवीन झाला. तो बघा मित्रांनो मस्त अशी नदी आहे आणि पावसात तर बघा खूप अप्रतिम अशी दिसते. बघा मित्रांनो एक्झॅक्ट समोर तुम्हाला मग अशी मी बोललो तसं नाद उंबळ शिरवली वगैरे. सो आता आपण चला जाऊया मंदिराकडे. सो हा तिटा आहे. समोरचा रस्ता बघताय तो येतोय म्हाळुंग्यातून. इकडे आपण मित्रांनो गेलो की शिरगाव आलं. देवगड जामसंडे या साईडला जाऊ शकतो. आणि हा बघा हा जो समोर रस्ता चाललाय इकडून आपण नाद उंबळ शिरवली तळ्याला जाऊ शकतो. सो असा हा तिटा आहे. समोर दिसते ही जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शेवरे साटमवाडी. आणि आता आपण चाललो आहे साटमवाडीमध्ये. बघा हे मित्रांनो आहे साटमवाडी. बघा निसर्गाच्या खुशीत अशी वसलेलं छोटीशी वाडी आहे. म्हणूनच आपण आता चाललो आहे तुला जाऊया. सो हा आहे रस्ता मंदिराकडे जाण्याचा. थोड्याच वेळात आपण मंदिरात प्रवेश करणार आहे. सो आता आपण पोहोचलोय भवानी मंदिराच्या इथे. मित्रांनो बघू शकताय हा आहे मोठा हॉल जो आम्ही यावर्ष म्हणजे 3-4 वर्षापूर्वी बांधला आहे. बघू शकताय. आणि मित्रांनो आमचा जो गोंधळ असतो तो इकडे होतो बरोबर त्या सेंटरला. बघा मोठा असा हॉल आहे. मित्रांनो मंदिर म्हणजे घरातच आहे. आमचं हे मोठं घर आहे आणि या घरामध्येच मंदिर आहे. सो आमचं मंदिर त्या घरातच आहे. आणि बघा हा आमचा आहे हॉल. आता आपण जाऊया मंदिरात. चला आणि माते की जय. हाय मित्रांनो उठा. हा येते. मित्रांनो मंदिराची स्थापना झाली आहे बघू शकता 1967 रोजी. आणि मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे 1905-1996 रोजी. आमचं मंडळ आहे मित्रांनो आणि सगळे. आता आपण जाऊया गाभाऱ्यात आणि बघूया देवी आपली. चला. सो मित्रांनो हा आहे गाभारा. आपण थोड्याच वेळात चाललोय गाभाऱ्यात. सो मित्रांनो बघू शकताय हे आपलं देवीचा गाभारा. मित्रांनो पूर्ण गाभारा हा संगमरवरी दगडाने केलेला आहे. बघू शकता. मित्रांनो ही आहे आपली देवी कुलदैवत आमची भवानी माता. इकडे मित्रांनो गणपती आहे. आपले देव आहेत. मस्त काकांनी आता पूजा केली आहे थोड्याच वेळापूर्वी. लाईट नव्हती आता लाईट आली आहे. मित्रांनो बघा मस्तपैकी अशी मूर्ती आहे सुबकशी छानशी छोटीशी. आणि बघा फुलांनी मस्तपैकी सजवली आहे काकांनी.
बघू शकता है मंडळाचे ढोल पथक पण आहे। मित्रांनो आमचा या देवीचा गोंधळ असतो त्रैवार्षिक गोंधळ असतो, या वर्षी गोंधळ होता बट मित्रांनो या कोरोनामुळे पॉसिबल नाही झालं, सो आता आम्ही तो पुढच्या वर्षी पोस्टपोन केला आहे। तर मित्रांनो खूप मजा येते, सगळेजण येतात आणि हे पूर्ण जे व्हरांडा असतो ना हॉल पूर्ण भरतो आणि खूप मजा येते, पाहुणे वगैरे येतात आणि खूप धमाल मजा असते आणि देवीचं पण दर्शन होतं। सो मित्रांनो खूप भारी फिलिंग असतं त्यावेळी, बघू शकताय मस्तपैकी असा कारण आजूबाजूचा निसर्ग पण बघा मस्त आहे। हे बघा समोरच पारिजातकाचं फूल आहे, झाड आहे सॉरी, हे बघा आणि असा सुंदर असा परिसर आहे। आता मला आता दाखवतो समोर आहे ते बघा, समोर बघू शकताय ते मित्रांनो एक गाडी यांचं घर आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे। बघा मित्रांनो आजूबाजूचा परिसर, आंब्याचं मोठं झाड आहे आणि मित्रांनो इकडे जेव्हा गोंधळ असतो ना तेव्हा इकडे मित्रांनो आमचं जेवण लागतं ह्या साईडला आणि इथे सगळेजण आम्ही हा या टॅरेसवरती जाऊन जेवणाचा आनंद घेतो। सो मित्रांनो असापैकी मस्तपैकी गोंधळ होतो, यावर्षी मिस करतो आहे, पुढच्या वर्षी नक्की होईल। मित्रांनो ही आहे आमची तुळस, बघा मस्त खळ्यात अशी छोटीशी तुळस आहे बघा मस्तपैकी। मित्रांनो हे आहे आमचं मंदिर। सो मित्रांनो कसा वाटला आजच्या भवानी देवीचा आमच्या कुलदैवतेचा ब्लॉग ते मला नक्की सांगा। जर मित्रांनो आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, व्हिडिओला लाईक करा, जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा। सो मित्रांनो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत दिलीप सरडमचं तुम्हा सगळ्यांना गुड बाय, खुश राहा, हॅपी राहा आणि चेहऱ्यावरती नेहमी स्माईल ठेवा। सो भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय बाय।